गेलं आणि तिथून एक आडवाट जाते बाजूला, तिथून हटकेश्वरचा रूट आहे. सो बघूया किती वेळ लागतो आणि काय काय मजा येते. बैलाला कोणी पागा नाही ना, वाक्य बिबट्या बिबट्या बिबट्या. दिवसा जवळ आहे, दिवसा खाल्ला असेल की रात्री रात्री कॅम्प फायरची फुल सोय होते इथे. एका ठिकाणी मस्त टेंटिंग चालू आहे, टेंट बांधतात आणि इथे मस्त कॅम्प फायर चालू आहे. इथे आम्ही कॅम्प फायरची सोय करतोय. तो सगळी सामग्री रेडी आहे डिनरसाठी. चहा आहेत, कप नूडल्स आहेत आणि बिस्किट्स आहेत. सो थोडा पेपर टाकतो आहे मी, कारण काल आणि परवाच पाऊस पडला आहे, त्यामुळे जे हे गवत आहे ते ओलंच आहे अजून. बसला हो गया. सो पेपर घातल्यावर जरा त्याला स्टिम्युलेशन मिळेल. फायनली अथक प्रयत्नानंतर कप नूडल्स आणि चहा तयार झाला आहे. खूप जवळजवळ आम्हाला एक तास लागला आग पेटवायला, कारण का नेमका पाऊस आला तेवढ्यात. आणि शेवटी थोडीशी युक्ती लावावी लागली पण झालं. फॉलला नाही सो मस्त चहा प्यायला, कप नूडल्स खाल्ले आणि फोटोज काही काढले, थोडा गप्पा मारल्या. आता झोपायला जातो. उद्या सकाळी मस्त सनराईज बघायला मिळेल अशी आशा करतो. आणि 7:30 आसपास आमचा प्लॅन आहे की डिसेंट सुरू करायचा. सो लेट्स सी अँड गुड नाईट. सकाळ मित्रांनो, एक उत्तम सकाळ आहे आज. आणि काल रात्री थंड नव्हतं, काल रात्री वारा नव्हता, पण आय थिंक पहाटेपासून जो वारा सुरू झाला आहे ना, बापरे. आणि फॉग होता फुल. सकाळी आम्ही सनराईजसाठी 6:30 उठलो पण पूर्णपणे फॉग होता. हळूहळू फॉग क्लिअर होत गेला. कधी क्लिअर होत होता, कधी परत फॉग येत होता, क्लाउड्स येत होते. पण फायनली इट्स अराउंड 8:00 आणि सूर्य मस्त बाहेर पडलेला आहे. मस्त फ्रेश झालो आहे आम्ही. नाश्ताही असाच चालू आहे. व्ह्यूज बघता बघता तुम्ही बघू शकता का, प्रतिम व्ह्यू आहे. हा आणि आम्ही आत्ता एका टोकाला होतो, म्हणजे जिथे तो नॅचरल ब्रिज आहे ना, तिथे आम्ही कॅम्पिंग केलेलं. सो आम्ही आता पिंपळजोगा डॅमचा व्ह्यू बघण्यासाठी जाणार आहोत. सो लेट्स सी हाउ इट इज. आम्ही आता या डोंगराच्या दुसऱ्या बाजूला आलो आहे. इथून मस्त समोर पिंपळजोगा डॅम दिसतोय. थोडे क्लाउड्स आहेत म्हणून गोप्रोमध्ये नाही होणार. लेट्स होप की क्लिअर होईल आणि मग मस्त शाईन होणार पिंपळजोगा डॅम दिसेल. सो इतकं काही व्ह्यू नाही दिसला. सो वी आर बॅक ॲट कॅम्प साईट. आम्ही
आम्ही कॅम्प साईटला परत आलो आहे. आता थोडासा नाश्ता करू उरलेला आणि मग टेंट्स पॅक करून निघू. क्या आहे थेपला? चांगलं पाणी आहे ना? हो चांगलं आहे. थेपलावर काय आहे? तिचा जाते ना. ॲपल संपला. सो आता जो मेन अट्रॅक्शन आहे ना या ट्रॅकचा नॅचरल ब्रिज, त्याच्यावर जातो आहे आम्ही. बघा इथून अशी एक छोटी निमुळती वाट आहे. पाऊस पडल्यामुळे थोडी स्लिपरी झाली आहे आणि एकदम समर्समध्ये जर आलात तर मोस्ट प्रॉब्ली इथे स्क्री पण असेल. सो सांभाळूनच या आणि तिथे येतो नॅचरल ब्रिज. हा बघा हा नॅचरल ब्रिज आहे आणि इथे मोठं नेड आहे. दोन माउंटन्सना कनेक्ट करणारा नॅचरल ब्रिज. सो आम्ही आता निघतोय, वरती जातोय, बॅगा घेऊ आणि खाली डिसेंट सुरू करू. सो आम्ही आता आमचा पूर्ण कालचा थ्रॅश कलेक्ट केलेला आहे. कपडेचा तो पॅकेट, अमूलचा सगळं कलेक्ट करून आम्ही सगळं घेऊन जातो आहे परत, काही ठेवत नाही आहे. सो तुम्ही पण कधी आलात डोंगरात तर जो काही थ्रॅश, प्लॅस्टिक थ्रॅश जनरेट होईल तो परत घेऊन जा. सो आम्ही आता पाणी भरायला आलो आहे आणि पाणी भरण्याची पण एक मेथड असते. जनरली वरचा गाळ आजूबाजूला करा, वरती जे काही पडलेले असतात पानं पाचोळा बाजूला करा आणि मग बॉटल उलटी टाका आणि मग सरळ करा. त्याने तुम्हाला काय होतं, खालचं स्वच्छ पाणी मिळतं आणि वरचा गाळ अजिबात येत नाही. हटकेश्वरला ना ही अशी झाडं खूप आहेत. कोणाला माहिती असेल की ही कोणती वनस्पती आहे किंवा कोणतं झाड आहे तर नक्की सांगा. आणि आम्ही कॅम्पिंग साईटवरून निघालो आणि मंदिरापाशी पोचत आलो आहे. इथे पण काही पाण्याच्या टाक्या आहेत पण त्या काही स्वच्छ नाही आहेत. माझ्या मते त्या ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंतच ठीक असतील, पावसाचं पाणी जोपर्यंत असेल तोपर्यंत. त्यानंतर काही विशेष पिण्यालायक नाही आहेत. तरी तुम्ही ट्राय करू शकतात एमर्जन्सीसाठी हातपाय धुवायला, तोंड धुवायला. हटकेश्वर बेसिकली शंकराचं मंदिर आहे आणि इथे तुम्ही बघू शकतात बऱ्याच दगडांच्या खूप साऱ्या नंदी आहेत आणि काही ज्या रिसेंटली आणल्या आहेत लोकांनी त्या सिरामिकच्या आहेत. तो या हटकेश्वर मंदिरालाही हे खालचे गावचे लोक येतात. असं म्हणतात की 3 वेळा हटकेश्वरला आलात तर 1 तुम्ही काशीला जाणार. सो मंदिराचं दर्शन झालेलं आहे आणि जसे मी तुम्हाला आत्ता स्टोरी सांगितली की ह्या मंदिराचा बऱ्याच पुराणातही उल्लेख आहे, ज्ञानेश्वरीमध्येही उल्लेख आहे. छान मंदिर आहे, छोटंसं मंदिर आहे. इथेही तुम्ही ॲक्च्युली कॅम्प करू शकता. जवळ चांगली फ्लॅट लँड आहे, एक छोटी झोपडीसुद्धा आहे. म्हणजे जर तुम्हाला कॅम्पफायर करायची असेल, काही जेवण बनवायचं असेल तर तुम्ही इथे राहू शकता. काल सिच्युएशन अशी होती की एकतर पाणी पाहिजे होतं आम्हाला, दुसरी गोष्ट वेट होतं सगळं पावसामुळे ना, सगळी जमीन ओली होती, आमचे टेंट माकले असते. म्हणून आम्ही तो कॅम्पसाईट चूज केलेला जो इथून 10 मिनिटावर आहे. सो कोळेवाडीवरून तुम्ही आलात
फक्त खालून याल इथून आणि मग हे मंदिर आहे. या बाजूला गेला तर ते नॅचरल ब्रिज तुम्हाला दिसेल आणि या बाजूला गेलात तर लेण्याद्रीकडचा रस्ता आहे. बस फायनली या शूजचे दिवस भरत आले आहेत. काहीतरी जुगाड करावा लागेल. सो फेविक्विक लावलं आहे आणि असं एक जुगाड केलं. आय डोंट नो चालेल की नाही, लेट्स सी. हा जुगाड तर टेम्पररी झालेला आहे. फक्त आता लक्ष एवढं द्यायचं आहे की मला हे स्लाईड नाही करायचं, नाही तर काय होईल, जर लेस फाटली तर मग मला जास्तच प्रॉब्लेम. एक खडतर पॅच संपलेला आहे, म्हणजे जेव्हा तुम्ही कोळेवाडीवरून वरती येतात किंवा हटकेश्वरवरून डिसेंड करतात कोळीवाडीकडे, एक थोडासा पॅच खडतर आहे पावसाळ्यात किंवा पाऊस पडून गेला तर खडतर आहे, ऑरेल्स इतकाही खडतर नाही आहे, पण काळजी देण्यालायक आहे. सो इथे एक छोटासा केव आहे, इमर्जन्सीमध्ये तुम्ही राहू शकता. समजा काही कारणाने तुम्हाला उशीर झाला, काही कारण असू शकतं, कधी कधी लेट स्टार्ट करतात, कधी कधी कोणाला काही ॲक्सिडेंट होतो, कधी कोणाला काही चक्कर येते, सो इन दॅट केस तुम्ही इथे स्टे करू शकतात. ॲटलीस्ट काहीतरी एक तुम्हाला केवसारखं एक स्ट्रक्चर आहे. काय मस्त रूट आहे, पूर्ण कारवीतून जायचं आहे. धमाल, माती ओली आहे त्यामुळे घसरायला होत आहे, पण ठीक आहे, पडलो तरी इथे काही प्रॉब्लेम नाही, कुठे तुम्ही जाणार नाही, इथे झाडकून बसा. कसं वाटलं? पिंपळजोगा डॅम तर मस्तच आहे, पण पीक्स पण दिसतात. राजनई, कारकाई, हरिश्चंद्रगडचा बालेकिल्ला, तारामती, हुईडा, मस्त जंगल पॅच लागलाय. काटे वरती काटेरी झाड आहेत. हा बांबू पॅच होता, जरा रिलॅक्स करतोय आणि पुढे अजून डिसेंड करू. दुपारचे 12:30 वाजलेत, आम्हाला 2 तास झाले डिसेंट सुरू करून. सो बऱ्यापैकी डिसेंट आहे, कारण स्टीप आहे, कारण पाऊस पडला आहे, त्यामुळे ना माती एकदम गुळगुळीत आहे, स्लाईड होते आणि शूजच्या तुमच्या स्पाईक्समध्ये भरते, सो त्यामुळे जरा डिफिकल्टी आहे. सो ऑलमोस्ट आता डिसेंट झालेलं आहे, हा शेवटचं फक्त उतरायचं आहे आणि फायनली आम्ही पोचलेलो आहे कोळेवाडीला. इथंच मी या ट्रॅकची सांगता करतो, मस्त ट्रॅक आहे, डिसेंट जबरदस्त आहे, आय मीन थोडासा टफ आहे, डिपेंडिंग अपॉन द कंडिशन ऑफ द सॉईल. सॉईलमध्ये स्क्री असेल किंवा पाणी असेल तर टफ आहे, नॉर्मल सॉईल असेल तर काही प्रॉब्लेम नाही. अँड मस्त होता कॅम्पिंग आमचं, मस्त झालं, सकाळचे व्ह्यू जबरदस्त होते, क्लाउड जबरदस्त हलत होते, सो ओवरऑल ट्रॅक मस्त होता. आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आवडला तर नक्की शेअर करा अँड सब्सक्राइब टू द चॅनल फॉर मोर सच व्हिडिओज. टिल देन, बाय बाय अँड टेक केअर.